एक आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण अलोपथी डॉक्टर प्रचिती पुंडे यांनी तेरा प्रमाणपत्रे पंचवीस पुस्तके एक पेटंट आणि तीन कॉपरेट्स संपादन केले तसेच दोन हजार एकोणीस मध्ये मिसिस इंडिया हा पुरस्कार जिंकला एक उद्योजक वेलनेस आणि लाइफ कोच मॉडेल अभिनेत्री ब्रँड अम्बॅसेटर महाविद्यालयाच्या प्राध्यापिका आणि लेखक डॉक्टर प्रचिती पुंडे यांचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असतो चला तर मग त्यांच्या कार्याबद्दल अधिक जाणून घेऊया सिद्धांत आर्ट्स मीडिया प्रस्तुत ती सफर नवरात्री स्पेशल इन असोसिएशन विथ अनन्या बाय अल्पनाज क्रिएशन आणि डिजिटल रिलायन्स नमस्ते मी चेतना ती ची सफर मध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत यस बॉर्न फॉर पर्पज yes. असं म्हणत आपली एक अजून एक हक्काची मैत्रीण आम्ही तुमच्या भेटीस आणलेलं आहे बाय प्रोफेशन त्या एम बी बी एस डी ए आहेत बाय पॅशन मॉडेल मिसेस इंडिया मिसेस ऑस्ट्रेलिशिया आहेत बट द पर्पज ऑफ लाईफ असं म्हणत त्यांनी लाईफ कोचिंगचं प्रचंड असं काम केलंय तर भेटूया डॉक्टर प्रचिती पुंडे नमस्कार तीची सफरमध्ये तुमचं मनापासून स्वागत थँक्यू सो मच चेतना देई यू कॉल्ड मी हिअर मला खूप आनंद झाला आणि युनिक कॉन्सेप्ट आहे तीची सफर कारण माझा सफर खूप मोठा आहे आणि याची दखल तुम्ही घेतली त्याबद्दल आभार खरं तर तुमचा प्रवास आणि आत्ताच इंट्रोडक्शन मध्ये इतकं बोलले त्यामुळे आपण डायरेक्ट गप्पाटप्पांना सुरुवात करूया तर डॉक्टर त्याच्यानंतर मॉडलिंग फील्ड आणि आता लाईफ पर्पजच्या ह्याच्या आणि तुम्ही जो काही मेंटल हेल्थ म्हणा किंवा ग्लॅमोवेल म्हणजे ग्लॅमर या सगळ्यांची सांगड तुम्ही घातली आहे तर आपण सुरुवात तुमच्यापासून करूया तुमच्या डॉक्टरी पासून करूया okay. तर तुम्ही तुमच्या डॉक्टरी बद्दल काय सांगाल येस yes, सो uh, so लहानपणापासून माझे पप्पा डॉक्टर आहेत uh, ते एका ट्रस्ट हॉस्पिटलचे ट्रस्टी आहेत दीडशे डॉक्टरांच्या समवेत मी वाढले खेळले विवेकानंद ट्रस्ट हॉस्पिटल म्हणून आमचं कार्डियक्स सेंटर ट्रॉमा सेंटर कॅन्सर सेंटर असे बरेच हॉस्पिटल्स आहेत सो त्या सगळ्यांना बघताना नेहमी पप्पा ऑपरेशन करायचं ही इज अॅनस्थेटिस्ट आणि बाहेर आले की मी पेशंटशी बोलायची की अच्छा चांगला आहे तुमचा पेशंट आणि हे मी करायची अगदी म्हणजे पाच सहा आठ वर्षाची असताना इमॅजिन की एक छोटी मुलगी सांगते की तुमचा पेशंट छान आहे काळजी नका करू आणि तेव्हा मला खूप ग्लॅमरस वाटायचं ते प्रोफेशन सो माझं असं होतं की नाही मला डॉक्टरच व्हायचं आहे आठवी ते बारावी मी डे अँड नाईट अभ्यास केला आहे म्हणजे नाईट आऊट हा प्रकार कुणी केला असेल तर सगळ्यात जास्त मी नाईंटी एट पॉईंट सिक्स सेवन मार्क्स मला मिळाले बारावीमध्ये आणि माझं ॲडमिशन झालं नागपूरला नागपूरला माझं एम बी बी एस झालं त्यानंतर मी एम हॉस्पिटल पुणे इथे अनस्थेशिया केलं अगदी तीन मार्कांनी माझं गोल्ड मेडल गेलं अनस्थेशियाचं बट इट वॉज फन त्यामुळे मेडिकल एम बी बी एस अॅनस्थेशिया आणि त्यानंतर माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे अक्षय हॉस्पिटल नावाचं तिथे आम्ही गायनायक आणि अनस्थेशिया असं मी दोन्ही प्रॅक्टिस करायची अॅनस्थेशिया मी दहा वर्ष झाले बंद केलेलं आहे मी स्वतः पंधरा वर्ष ॲलोपॅथी खाल्लेली नाही एक पण फक्त एखादी काळाची गरज अगदी एखादी पेनकिलर खाल्ली आहे त्यामुळे मी अनस्थेशिया बंद केला आणि आता दोन वर्षापूर्वीपासून मी वेलनेस इन्स्टिट्यूट काढल्यामुळे माझं हॉस्पिटलचं काम बरंचसं कमी केलं नाही तर मी शंभर ते एकशे वीस पेशंट एव्हरी डे ओपीडी बघितलेली आतापर्यंत मला पहिल्यांदाच हे असं ऐकायला मिळतंय की डॉक्टर <laughs> फील्डमध्ये पण ग्लॅमरस असतो आणि ती पाच सहा वर्षाची बालिका हे असं काहीतरी करत असेल कदाचित हेच तुमचं ते पुढे मॉडेलिंग मध्ये येण्याचा विषय असेल oh. तर खूप भारी mm -hmm. आ, तुम्ही प्रॉपर करमाळाच्या yes. मला माहिती आहे तुम्ही <laughs> करमाळा टू कुठे कुठे तर मला असं वाटतं की कोरिया दुबई हे असं के टू के हे काय समीकरण आहे कारण ती सफर हे याच्यासाठीच आहे की म्हणजे hmm. तुम्ही तुम्ही एक खूप मोठी जर्नी केलाय right. तर आपण ह्याला के टू <laughs> so, के म्हणूया सो नक्कीच आम्हाला आवडेल की करमाळा टू कोरिया इट्स अमेझिंग थँक्यू प्लीज सांगा येस थँक्यू सो मच ऍक्च्युली करमाळा हे माझं सासरचं गाव मूळ स्थान जिथे माझं करिअरची सुरुवात झाली सो so, मी तिथे माझं हॉस्पिटल चालू केलं दोन हजार सहापासून माझ्या सासऱ्यांचं ते हॉस्पिटल आहे आणि ते आम्ही वाढवलं सिन्स टू थाउजंड सिक्स मी एक प्रॅक्टिसिंग डॉक्टर आहे आणि मला लक्षात आलं की महिलांना अनेक प्रॉब्लेम्स आहेत बेसिकली बाय बर्थ मी थोडंसं अध्यात्मात होते दोन वर्षाचे असताना मी भजन कीर्तन करायची त्याच्यानंतर मी आठ वर्षाची असताना आश्रमांमध्ये गेलेली आहे मी शिवांबू साधना पंचतत्व साधना या तीन तीन महिने मी आश्रमात राहून केलेलं आहे म्हणजे तीन महिने मी शिवांबूवर राहिलेली आहे सो so, आणि अगदी त्या मातीच्या मडक्यात जेवण बनवून खाणं वगैरे असं पण केलेलं आहे सो so, हे सगळं करत असताना मला थोडा आध्यात्मिक कल होता आणि मेडिकलनंतर मला थोडंसं असं वा जाणवायला लागलं की जे पेशंट्स आहेत जास्तीत जास्त महिलाच असायच्या शंभर ते एकशे वीसमध्ये महिला पण त्यांच्यात फक्त मानसिक प्रॉब्लेम्समुळे शारीरिक प्रॉब्लेम्स दिसतात त्याला आपण सायकोसोमॅटिक डिसीज असं म्हणतो म्हणजे कुठे दुखतं आहे कुठे सर्दी होती आहे इनफर्टिलिटी आहे तो खूप केसेस आम्ही सॉल्व्ह केल्या आणि ते करत करत मग मी ऑफकोर्स पुण्याला मी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये गेली नऊ ते दहा वर्ष फॅकल्टी म्हणून आहेच आहे विजिटिंग फॅकल्टी म्हणून आणि ते कोरेगाव पार्कमध्ये माझं क्लिनिक होतंच म्हणजे जर्मन बेकरीच्या वर मी ओपीडी करायची फ्रायडे सॅटर्डे परत एकदा थोडंसं थांबवेन <laughs> परत एक तुम्ही ट्विस्ट दिलाय मला प्रश्न विचारायला सो अध्यात्म पण डॉक्टरी फील्ड पण आणि त्याच्यातून मध्येच फॅशन इंडस्ट्री हो सो खूप छान पण कमी पडतोय सॅरी सो मच सो माझी आई फॅशन डिझायनिंग कॉलेजची ओनर okay. right. आहे ओके राईट आणि माझे पप्पा डॉक्टर आहेत अनस्थेटिस्ट आणि एका हॉस्पिटलचे ट्रस्टी पण आहेत मोठ्या हॉस्पिटलचे सो so, आई ग्लॅमरमध्ये आणि वडील वेलनेसमध्ये सो वेलनेस so, आणि ग्लॅमर माझ्या बचपनपासून माझा पार्ट आहे आणि आईच्या कॉलेजमध्ये सो मी इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये आय हॅड नन्स टू टीच मी सो द बेस्ट स्कूल्समध्ये माझं एज्युकेशन झालं सो ग्रेसी मॅम वेरोनिका मॅम आणि मग बारावीत असताना आई मला मिटिंगसाठी घेऊन जायची सो सोफाया निफ्टच्या जे डीसोबत मी बी मिटिंग केलेल्या आहेत आईच्या कॉलेजसाठी आणि तिथून मग कॉलेजमध्ये मी एज्युकेशन देणं आय वॉज द वाईस प्रेसिडेंट ऑफ अ कॉलेज इन माय ट्वेल्थ स्टँडर्ड फर्स्ट एम बी बी एस तेव्हा मी क्लासेस घ्यायचे त्यांना मॉडलिंग शिकवायची सो ग्लॅमर हॅज बीन अ पार्ट ऑफ माय लाईफ आणि मला त्याची आवड निश्चित आई होती त्यामुळे पण लागली आणि तसंही आय लाईक बाय पॅशन मी जे म्हणते की आय लाईक टू बी वेल ड्रेस्ड आणि पप्पांमुळे वेलनेसमध्ये मी होतेच हे करत करत मी करमाळा पण मॅनेज केलं बिकॉज ऑफ माय मेडिकल प्रॅक्टिस आणि कोरियामध्ये म्हटलं तर मग आफ्टर मिसेस इंडिया मिसेस युनिवर्स कोरियन लोकांशी जास्त कारण मी मिसेस युनिवर्स टॉलरन्स कोरियामध्ये जिंकले तिथे जाताना एक छोटा किस्सा घडला नक्की आवडेल तर तो किस्सा असा आहे की मी इथून निघाले आणि एअरपोर्टवरती सो मी मी बऱ्याच दिवस म्हणजे जायच्या आधी थोडेसे बरेच प्रॉब्लेम्स चालू होते सो मी पंधरा वीस दिवस झोपले नव्हते इतकं कंटिन्युअस फिल्मचं शूट चाललं होतं व्हॅलेंटाईन्स डे मूवी नावाची मूवी आहे त्याचं शूट चाललेलं आणि त्याच्या आधीच डेट्स मी दिले होते मिसेस युनिवर्स पोस्टपोन होत 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 सगळ्याच डेट्स एकत्र आल्या माझ्या आणि मग मी फ्लाईटमधनं निघाले सिंगापूर एअरलाईन्सनी पहिले सिंगापूर आणि तिथून पुढे सियोल असा माझा फ्लाईटचा प्रवास होता तर ऑन द वे मग मी जेव्हा बसले फर्स्ट फ्लाईटमध्ये सिंगापूर एअरलाईन्सच्या तिथे माझ्या बाजूला एक इंडियन मर्चंट नेवी कॅप्टन होते आणि मी खूप गाड झोपले मला माहिती नाही की मला वाटलं फ्लाईट ऑफ झालं आहे आणि अचानक असे हाताचे झटके बिटके मला असे लागायला लागले आणि मी डोळा उघडला की मला फ्रॉदिंग दिसलं पूर्ण असं okay. म्हणजे पूर्ण फेस 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 आणि ते व्यक्ती अशी आईज रोल्ड आउट होऊन लॉक जॉ झालेला त्यांचा बिंग अन an अॅनस्थेटिस्ट विदिन अ सेकंड आम्हाला सवय असते केईएम मध्ये खूप हार्ड ट्रेनिंग झालेलं आहे आमचं म्हणजे मी थर्टी सिक्स आवर्स ड्युटी स्टॉप विदाऊट अंघोळ चहा काहीच नाही अशा ड्युटीज केलेल्या त्यामुळे ते आमच्या अंगात आहे की काही कॉम्प्लिकेशन असेल तर इन्स्टंट काय करायचं त्यांचा मी जीव वाचवला आणि तीनदा त्यांना रिवाईव्ह केलं तिथे म्हणजे एकदा नाही कारण तोपर्यंत फ्लाईट टेक ऑफ झाली असं मला वाटलं झाली नव्हती त्यांनी केली मग ग्राउंडवरनं एन्क्वायरी झाल्या मला इन फ्लाईट मग ते बरंच सॉल्व्ह केलं आणि त्यांनी पण माझा सत्कार केला पण मी एशियन इंटरनॅशनल न्यूज त्याच्यामध्ये मी पब्लिश झाले बिफोर लँडिंग फॉर मिसेस युनिवर्स आय वॉज पब्लिश्ड इन द एशियन कम्युनिटी न्यूज इंडियन रेस्क्यू काउन्सिल आणि युरो रेस्क्यू काउन्सिलनी के एम हॉस्पिटलमध्ये एन्क्वायरी केली कारण तिथे डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात त्यांचं जेव्हा मेडिकल बॉक्स आपण ओपन करतो सो तो तो ओपन केल्यानंतर मग तिथूनही एन्क्वायरी झाली त्यामुळे काय झालं तो बॉन्ड इतका घट्ट झाला कोरियन सोबत आणि लकीली मग इंडियन जे प्रेसिडेंट आहेत म्हणजे इंडियासाठी जे कोरियन प्रेसिडेंट आहेत तर ही बिकेम अ गुड फ्रेंड ऑफ माईन आणि त्याच्यानंतर आय स्टार्टेड रिप्रेझेंटिंग देम मग माझी ऑलरेडी एक वेलनेसमध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीची फ्रेंड आहे हिजिन पार्क किंवा डॉक्टर जी ही आहे सो या सगळ्या माझ्या कोरियन फ्रेंड्स होत्याच बिकॉज ऑफ वेलनेस तिकडे स्प्रेड होता होता दन आय गॉट कनेक्टेड विथ जॅपनीज पीपल सो इंडिया जपान डिप्लोमॅटिक सेलिब्रेशन्स मग ते करता करता वाजमेनी जस्ट मला बोलवलं होतं सो so, दुबई दुबईची रॉयल फॅमिली त्यां त्यांचे पर्सनल मीटिंग्स झाले सो so, हे असं ते के टू के कधी झालं आय वॉज लाईक व्हेरी मच ब्लेस्ड यू कॅन से बिकॉज ऑफ so, ऑल द वंडरफुल कनेक्शन्स कारण मला असं वाटतं वायब्रेशन्स इज द मेजर थिंग म्हणजे लहानपणी खूप चांगल्या लोकांसोबत मी सराउंडेड होते आमचे जे कुकडे काका आहेत विवेकानंदचे फाउंडर सो त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे आणि त्यां ते मला रोज छतपावली करत झोपायचे पाच सहा वर्षाचे होईपर्यंत एव्हरी सिंगल डे ते व्हायब्रेशन ब्लेसिंग बॅक करत आणि आय वॉज सो ब्लेस्ड लाईक टील डेट आणि परत तुम्ही सो आय आय एम रिअली थँकफुल आय रिअली फील सो मच ग्रॅटिट्यूड की आय ऑल्वेज हॅव बीन कनेक्टेड आय लिटरली आयम हॅव्हिंग गुज बम्ब नाव आय एम सेईंग दिस कारण इतकी चांगली लोक इतकी प्रोटेक्टिव्ह सपोर्टिव्ह आणि एका सर्टन व्हायब्रेशनल लेवलची लोकं नेहमीच मला लाभत आलेले सो के टू के वॉज जस्ट अ फ्लो स्टेट फॉर मी इट जस्ट हॅपंड यू नो आय जस्ट वॉज वेर युअर अँगर इट्स जस्ट अ नॉट अ जर्नी बट आम्हाला समोरून माहिती आहे की ते खूप मोठं अचिव्हमेंट oh. आहे <laughs> या अचिवमेंट म्हणजे ऍक्च्युअली तुमच्या ह्याच्यातूनच सगळं उत्तर आहे पण मला तरीही विचारावं वाटलं की तुम्ही जे म्हणालात की दहा पंधरा दिवस झोप नव्हती किंवा सम काइंड ऑफ व्हाईट hmm. ऑबियस तुम्ही त्याला ते ओव्हरफ्लो करूनच बाहेर आलात oh, oh. पण येस खूप साऱ्या युवती आहेत तुम्हाला <laughs> आज बघणार आहेत बघत असतील बघत राहतील त्यांच्यासाठी तुम्ही या जो हो काही तुम्ही बोलून बोलता बोलता गेला oh. hmm. so, uh, hmm -hmm. की दहा पंधरा दिवस झोप नसते थर्टी सिक्स आवर ड्युटी मग तो डॉक्टरी पेशा असेल किंवा ग्लॅमर इंडस्ट्री असेल सो हाऊ कुड यू मॅनेज बियाँड द बॅक ऑफ द माइंड प्रत्येकीच्या असतो की आज घर मग करिअर मग फिजिकल स्ट्रेंथ सो त्याच तुम्ही अशी सक्सेस ऑफ की स्पेशली एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो आय बिलीव्ह इन ग्लॅमोवेल कोचिंग म्हणजे माझ्याकडे तीन सेकंड ते थर्टी सेकंडचे टूल्स पाहिजेत असं नाही पाहिजे की आपण काहीतरी उगीच खूप मेडिटेशन करा दीड तास रोज डाएट करा एक्सरसाइज सांग करा अशी मी लाइफ कोच नाही आहे मी अशी एक लाईफ कोच आहे ग्लॅमोवल कोच जी तुम्हाला छोटं आणि इझिली इफेक्टिव्ह सांगते खूप सुंदर प्रश्न विचारला की वर्क लाइफ बॅलन्स कसा मेंटेन exactly. करायचा किंवा दहा बारा दिवस तुम्हाला ताण आहे छत्तीस तास ड्युटी लावली आहे कोणीतरी तर सिम्पल की आहे सर्कल ऑफ कंट्रोल सर्कल ऑफ कंट्रोल म्हणजे काय तुमच्या कंट्रोलमध्ये कोण आहे फक्त तुम्ही ना तुमची मुलं नवरा आई वडील कोणीच नाही तुमचा त्याच्यानंतर तुमचा नियर सर्कल असतो जो तुमचे आपतेष्ट असतात किंवा तुमचे फ्रेंड्स असतात जे सपोर्टिव्ह असतात आणि आउटसाईड दॅट सर्कल इज एनवायरमेंट पॉलिटिक्स काम छत्तीस तास ड्युटी आली दहा पंधरा दिवस तास त्रास झाला दॅट इज नॉट इन माय कंट्रोल सो सगळ्यात पहिलं की आहे सेल्फ लव्ह सेल्फ केअर हे सगळेच जण बोलतात बट ह्याच्यामध्ये ग्लॅमोवेल ट्विस्ट हा आहे की तुम्ही फक्त थॉट्सनी सेल्फ लव नाही करायचे ॲक्शन्सनी पण नाही करायचं म्हणजे ॲक्शन्सनी करायचं आहे थॉट्सनी पण करायचे त्याचा ग्लॅमोवेल ट्विस्ट आहे की तुम्ही हृदयातनं इमोशननी करायचं आहे युअर थॉट्स आर इलेक्ट्रिक सो इलेक्ट्रिकल एनर्जी आणि युअर इमोशनचा मॅग्नेटिक सो मॅग्नेटिक एनर्जी मग हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑरा जो आहे ना तो तुम्हाला फ्लो स्टेटमध्ये आणतो मग तुम्ही राईट डिसिजन्स घेता आता ह्याच्यात राईट डिसिजन कारण एव्हरी डे मी पंधरा दिवस ब्लॉक्ड आहे पूर्ण मी जर पंधरा दिवस पूर्ण ब्लॉक्ड आहे मला जर छत्तीस तास ड्युटी आहे विचार करायला वेळ नाही आहे तर मी विचार करणार नाही मी फ्युचर बघणार मी पुढे बघणार विचार तर करणार नाही विचार थॉट्स आपल्याला दर दिवशी आ, सत्तर हजार ते ऐंशी हजार थॉट्स पर डे असतात नॉर्मल व्यक्तीला ठीक आहे थॉट्स कमेंट डाय दॅ ओन डेथ वी टेक सो मेनी डिसिजन्स हे डिसिजन्स घेताना एफ 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 मी सांगते दुसरा नियम वॉट इज एफ 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 इज फिअर फिअर बेस्ड डिसिजन असेल तर रॉंग आहे फक्त स्वतःला माइंडफुली विचारा हा डिसिजन फिअर बेस्ड आहे का मला वेळ नाही हा डिसिजन फिअर बेस्ड आहे डोंट आणि मला वाटतं की हा वेळ आपण स्वतःला देत नाही पण तो देतच नाही मला नक्की आवडेल ह्या तीन एफ काय आहेत खरंच सो एफ इज फिअर देन सेकंड इज फेथ इंडियामध्ये आपण रिलीजियस जास्त आहेत आणि एनर्जी बेस्ड थोडे कमी आहेत जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटी मेडिटेशन म्हणतो त्याच्यात रिलिजन जास्त आणतो रिलिजन एक शिडीसारखं आहे की तुम्ही डोंगरावर चढल्यावर शिडीचा उपयोग नाही होणार आहे सो इट इज माइंडफुलनेस सो रिलिजन इज ऑल अबाउट डिवोशन अँड माइंडफुल अटेन्शन आणि ॲक्शन ठीक आहे सो फेथ असेल ना तर फेथ बेस्ड डिसिजन होईल का हे पण रॉंग आहे फिअर बेस्ड पण रॉंग आहे सो मग राईट डिसिजन काय फॅक्ट बेस्ड सो फॅक्टमध्ये तुम्ही रिॲलिटीत येता माझे स्वप्न खूप मोठे आहेत की मी याऊ करू शकते त्याऊ करू शकते पण रिॲलिटीमध्ये जर मी माझा टाईम लिमिटेड आहे ट्वेंटी फोर आवर्स ठीक आहे मी ट्वेंटी फोर आवर्समध्ये मी घर मॅनेज करणार मुलं करणार माझा आत्ताचा जॉब करणार का काय काय करणार सो मी स्वतःला बाइंडिंग नाही टाकणार जर फॅक्ट बेस्ड केलं तर मी फेथ बेस्ड केलं की मी खूप छान आई आहे मी खूपच चांगली मैत्रीण आहे मी खूपच चांगलं हे आहे मी खूपच चांगलं तर पॉसिबल नाही आहे तुम्ही ताण घेणार आणि एकदा ताण घेतला की फिअर बेस्ड डिसिजनमध्ये जाणार सिम्पल आहे फॅक्ट बेस्ड डिसिजन करा अँड देन यू कॅन बॅलन्स युअर वर्क लाईफ व्हेरी इफेक्टिव्हली ज्या क्षणी जिथे आहेत त्या क्षणी तिथले बनवून जा अँड फर्गेट एव्हरीथिंग बिकॉज युअर टाईम इज लिमिटेड तिथलं काम करा आणि देन कॅन आणि अनदर थिंग इज दर आठवड्याला ऑडिट करा स्वतःचा पैशांचं ऑडिट आपण करतो पण स्वतःचं नाही करत सो यू नीड टू ऑडिट युअर टाइम फॅक्ट चेक करणं हे खूप मोठं मला असं म्हणजे जे काही बॅलन्स ऑफ लाईफ मध्ये खूप भारी तुम्ही आम्हाला सक्सेस ऑफ की दिलेले आहे तुमचं प्रोफाईल हे असं एका इंटरव्ह्यूमध्ये नाहीच आपण डिस्क्राईब करू शकत आहे बट mm. आय ट्राय माय लेवल बेस्ट तर खूप मोठा एक वर्ड आता सध्याच्या तुमच्या प्रोफाईलला हायलाईट होत yes. आहे <laughs> प्रोलक्स uh, so uh, काय आहे सो प्रोलक्स प्रोलक्स माझी नवीन कंपनी आहे प्रोलक्स वेलनेस अँड स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे दहा हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस पुणे बाणेर इथे आहे माझं आणि प्रोलक्स इज अ वे ऑफ लाईफ सो जसं मी नेहमीच म्हणते की बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे बाय पॅशन मी मॉडेल आहे आणि बाय लाईफ पर्पज मी लाईफ कोच आहे सो माझा लाईफ पर्पज आयुष्याच्या स्टार्टिंगपासनं झालेला आहे रादर जन्माच्या आधी माझ्या आईच्या पोटात चालू झाला असं म्हटलं तरी चालेल आता हे थोडा अनरिअलिस्टिक वाटतंय बट दिस इज रिअल कारण की मी जी नवीन फिलॉसॉफी आणली आहे ग्लॅमो वेल फिलॉसॉफी सो so, वेलनेस मी एक डॉक्टर आहे माझा लाईफ पर्पज लाईफ कोचिंग आहे सो so, वेलनेसचं माझं काम लहानपणापासून आत्तापर्यंत अखंड चालू आहे ते एक काम असं आहे की सगळं त्या कामाभोवतीच आहे म्हणजे माझं मॉडलिंग त्या कामासाठीच आहे सो so, जसं uh, माझी आई मॉडलिंगमध्ये होती किंवा uh, ती तिचं कॉलेज होतं आणि माझे पप्पा मेडिकलचे ट्रस्टी होते सो वेलनेस आणि ग्लॅमर हॅज बीन अ पार्ट ऑफ माय बर्थ ऑल्सो मी जन्मल्यावर स्पिरिच्युअल ह्याच्यात गेले मग मी मेडिकल केलं पण मला लाईफचे खूप क्वेश्चन्स होते म्हणून मी अजून तेरा सायंटिफिक कोर्सेस केले जसं सी बी टी एन एल पी माइंडफुलनेस वगैरे हे सगळं करताना मी हे बघितलं की काही टूल्स जे आपल्यावर काम करत आहेत ते मिलेनियल्स जेन्झीवर काम नाही करत सो ह्युमन एव्होल्युशनचा अभ्यास पाच हजार क्लायंट केस स्टडीज करून मी आपण आतापर्यंत होलिस्टिक वेलनेस ऐकलंय मग स्पिरिच्युअल वेलनेस आलं मग आता मी ग्लॅमो वेल वेलनेस आणलंय आणि तो माझा पेटंट आहे आणि त्या पेटंट वर बेस्ड प्रोलक्स हे एक मल्टी एक्सपिरियन्स सेंटर आहे ओके येस तर आपण सगळ्याच अष्टभुजा जसं आपली दुर्गा <laughs> आहे असं तुम्ही खूप सुंदर असा सगळाच प्रवास तुमचा सांगितलाय तर आपल्या यंगस्टर्सना आता लास्ट तुम्ही काय तुमच्या ह्याच्यातून संदेश म्हणू शकणार नाही बिकॉज युअर जर्नी इज द बेस्ट एक्झाम्पल द वे यू आर एक्सप्लोरिंग युअर सेल्फ मीन्स द तुम्ही बालपणीच्या एक आध्यात्मिक स्टुडंट पण आहात तुम्ही एक संस्कारी oh. मुलगी पण आहात तुम्ही बोलता बोलता बोलून गेला की सासऱ्यांचं हॉस्पिटल आम्ही कंटिन्यू केलं तर तिथे तुमचं तेही डिओशन दिसतं त्याच्यानंतर ग्लॅमर मॉडलिंग आणि आता तुम्ही जे काही करताय ग्लॅमोवेल सो या सगळ्यातून इतकं काही तुम्ही एकट्याच जर बॅलन्स करू शकताय सो आत्ता जो काही युवतींना मोठा प्रश्न आहे आणि तो खरंच सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे एक बॅलन्स करणं तर त्याविषयी तुम्ही असं मस्त काय सांगाल आमच्या सगळ्या मैत्रिणींना येस yes, मला नक्कीच आवडेल आजकालची युती ही अगदी अष्टभुजा देवीसारखीच आहे कारण सगळ्याच रोल्स आपण पूर्ण करतोय मॉडर्नायझेशनचा हा एक साईड इफेक्ट आहे असं मी म्हणेन कारण आजकाल इन्स्टा फेसबुक ह्याची रीच कनेक्टिव्हिटी मोबाईल फोनमुळे जी रीच मिळालेली आहे आणि आपल्या स्वतःकडनं अपेक्षा कारण आपलं पोटेन्शियल वाढत चाललेलं आहे नवीन दर पिढी दर पिढी इंटलेक्ट खूप वाढत चाललेलं आहे आणि इंटलेक्ट जास्त झाल्यामुळे ते इंटलेक्ट एक्सप्रेस करणं पण गरजेचं आहे जे की कामाद्वारे होतं म्हणजे ज्या महिला काम करणार नाहीत आणि ज्या ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल आहे पण त्या काही एक्सप्रेस करू नाही शकणार त्यांना पण स्ट्रेस होणार आणि ज्या खूप जास्त पोटेन्शियल एक्सप्रेस करतायत पण घर मुलं ऑफिस काम आणि बीइंग अ वुमन तिला तिचे जी सायकल असते म्हणजे जी ट्वेंटी वन डेजची आपली सायकल चालते किंवा जे महिलांचे वेगळे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स येतात ज्या ज्या आयुष्याच्या टप्प्यांवर येतात जसं पुरुषांना ते येत नाहीत पण आपल्याला ते so, येत असतात सो हे सगळं करता करता मग तारेवरची कसरत होते याच्यासाठी सिम्पल सोपा उपाय जो मी एफ 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 सांगितला तो एक आणि सेकंड थिंग इज चूज टू बी काइंड ओवर बीईंग राईट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण की एक महिलेनी दुसऱ्या महिलेची मदत करणं गरजेचं आहे पण आजकाल होतं कसं की आपण जर खूप चांगलं एक्सप्रेस करतो आहे आपलं पोटेन्शियल तर थोडंसं परफेक्शनिझमकडे आपण जातो परफेक्शनिझमकडे जाता जाता होतं काय की जे परफेक्ट आहे आणि जे चांगलं आहे त्यांनाच आपण राईट म्हणतो आणि त्यांनाच पुढे नेतो आणि होतं कसं महिलांना जेव्हा त्या कामासाठी बाहेर जायला लागतात तर अनेक चांगले वाईट अनुभव येतात चांगले वाईट अनुभव येताना थोडा आपला काइंडनेस आहे ना आपण सोडून देतो म्हणतो की नाही मी प्रॅक्टिकल होणार मी खूप प्रॅक्टिकल होणार पण जेव्हा आपण खूप जास्त प्रॅक्टिकल होतो आणि जेव्हा आपण खूप जास्त राईटला चूज करतो तेव्हा आपण दुसऱ्यांवर करताना स्वतःवरही ते करत असतो आणि जेव्हा स्वतःवर करत असतो तेव्हा आपण ओव्हरवेल्म होतो आजारी पडतो मग आपल्याला ते आवडत नाही मग अजून स्वतःवर आपण ते बॅकफायर करतो म्हणजे जा सगळ्यात जास्त मोठी दुश्मन आपणच आपले बनतो सो so, हे बनू नका जेव्हा तुम्ही काइंडनेस वाईट लोकांसाठी नाही पण चांगल्या लोकांसाठी काइंडनेस जपा तो काइंडनेस जपण्याची एम्पथाईज करण्याची आज गरज आहे कारण ते इमोशन आहे ती मॅग्नेटिक एनर्जी आहे जेव्हा हे तुम्ही जपाल वेन यू बी काइंड टू डेम देन युल बी काइंड टू युअर ओन सेल्फ आणि मग तुम्ही स्वतःला सेल्फ लवसाठी दोन तास मस्त आरामात झोपलात तरी तुमचं मन तुम्हाला खाणार नाही सो ही रेस्ट पण गरजेची आहे नॉट ओनली स्लीप बट रेस्ट इज इम्पॉर्टंट सो बी रेस्टफुल बी काइंड अँड चूज काइंडनेस अँड एम्पथायझिंग थँक्यू सो मच प्रचिती मॅम मी थोडं बहुत तुमचं प्रोफाईल माहिती आहे त्या दरम्यान मी विचारते की आत्ता सध्या जो वर्किंग वुमन्स जे फेस करत आहेत किंवा हाऊसवाईफ हे जे काही आपले परंपरा आहेत त्याच्या मागचे कदाचित थॉट प्रोसेस माहिती नसतील पण आता तो प्रथेपेक्षा वर्कलोड खूप वाटतं आणि मला माहिती आहे की तुम्ही अगदी आपण जो के टू के प्रवास पाहिला पण तुम्ही अगदी करमाळ्याला जाऊन महालक्ष्मीचं जेवण स्वयंपाक म्हणजे एक मॉडेल म्हणण्यापेक्षा मिसेस ऑस्ट्रेलिशिया आणि स्वयंपाक आणि तो पण महालक्ष्मीचा म्हणजे आता सणवार सगळे जवळ आलेत आणि प्रचंड प्रेशर असतं आणि तुम्ही आपल्या डिस्कशन मधूनच झालंय की थॉटच जास्त ओझं असतं परफेक्शनच जास्त ओझं असतं तर तुम्ही त्या महालक्ष्मीच्या स्वयंपाकाबद्दल खरंच मला ती एनर्जी द्या वा थँक्यू सो मच मला खूप छान वाटते की तुमची टीम जास्तच अभ्यास करते फेसबुकचा वगैरे सफर आमच्या व्हिवर्स so, न दाखवायचा सगळ्याच यांना right. तुम्ही कसं काय न्याय सो आता mm -hmm. so, पण नुकतंच आपल्या महालक्ष्म्या झाल्या गौरी गणपती आणि आमच्याकडे माझ्या सासूबाई करायच्या सो आमच्याकडे तीन पिढ्यांच्या आधी अगदी सुगडीवरती रंगवलेली महालक्ष्मी आहे आणि आजही मी त्याची पूजा करते सोळा भाज्या म्हणजे त्या दिवशीचा स्वयंपाक असतो आमच्याकडे so, सो सोळा भाज्या पाच कोशिंबीर पाच चटण्या पाच भजे पाच गोड आंबील कढी खीर कानवला हे सगळं सगड़ सगळं असतं एकाच दिवशी तो स्वयंपाक असतो आणि तीन दिवस महालक्ष्म्या चालतात सो so, uh, मला मजा येते ते, ते करायला आणि माझ्यासाठी चेंज ऑफ वर्क इज चेंज ऑफ माइंड वाव सो एनर्जीज म्हणजे काय होतं माहिती का जेव्हा मा तुम्ही आता मी लहानपणापासून मेडिटेशन करते आय एम अन ओल्ड सोल ॲक्च्युली आय एम बॉर्न फॉर अ पर्पज सो जेव्हा एनर्जीज खूप जास्त असतात मग नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये माझी एनर्जी वायाच नाही जात ना किंवा मी डिसिजन कसा घेऊ ह्याच्यातही माझी एनर्जी जात नाही किंवा आता तुम्ही जर मला विचारलं की तुमच्या आयुष्याचे धक्के काय तर मला आठवणार पण नाहीत म्हणजे इंटरव्ह्यूच्या आधी जसं विचारलं तर मला माहितीच नाही काही सो माझी एनर्जी वेस्टच नाही होते आता एनर्जी काय म्हणजे एनर्जी वेस्ट नाही झाली तर एनर्जी खूप आहे मग मी काय करेन माझ्या आरामासाठी मी चेंज ऑफ वर्क करेन सो wow. so, महालक्ष्म्या करताना डिवोशन तेवढंच आहे आदर तेवढाच आहे कारण की मला माहिती आहे जिथे सरेंडर आहे म्हणजे माझं मी पंचवीस पुस्तकं लिहिली आहेत सो वेलनेस रिडिफाईंड नावाचं जे नुकतंच पुस्तक आहे माझं त्याच्यात मी सरंडर लिहिले की आपण गॉडला सोर्सला सो रिलिजनला सरेंडर न होता त्या शक्तीला सरेंडर होणं त्याच्यामागचा अर्थ घेणं हे जेव्हा मी करते तेव्हा मी काम नाही करत मी एनर्जी घेऊन येते <laughs> सो अजून एक एनर्जी मिळते मला सो तो थॉटनी जेव्हा मी जाते सो मी तसंच अट्रॅक्ट करते आणि पुढे मग महालक्ष्म्या केल्यावर अजून जोमाने अजून काम करते आणि माझ्यासाठी तो तीन दिवस दरवर्षी लॉकड असतो की मी करमाळ्यातच राहणार माझा स्टाफला मी महालक्ष्मी आणायला लावते म्हणजे आमच्याकडे मुस्लिम ख्रिश्चन ईच कास्टची स्टाफ आहे आणि त्या वाट बघत असतात की यावर्षी कुणाचा नंबर लागणार सो मग त्या घेऊन येतात दोघी तिघीजणी आणि मी आणते आणि मग त्यांच्या आम्ही पाया पडतो मी पाया पडते त्यांचं त्यांनी जेवल्याशिवाय आम्ही जेवत नाही आणि इनिशियली म्हणायचं हो तर तुम्ही ते स्वतःहून सेलिब्रेट एक्झॅक्टली म्हणून तुम्ही बघत नाही एनर्जी तुमची ती सो so नाही nice. uh, युटिलाइज होते किंवा तुम्हाला ती च्या सफर मध्ये आपण आज भेटलो अजून एक uh, दिव्य व्यक्तिमत्व म्हणूया <laughs> आपण कारण असं आपण नेहमीच म्हणतो की अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि हे ते तर प्रॅक्टिकली एकदाच आपल्याला लाईफ मिळते आणि एका लाईफमध्ये खरंच आपण डॉक्टर बनण्यात किंवा इंजिनियर बनण्यात किंवा मॉडेल बनण्यात पर्टिक्युलर एक प्रोफेशनमध्ये आपण परफेक्ट होण्यासाठी अख्खं आयुष्य जातं आणि त्या जेव्हा अचीवमेंट मिळतं तेव्हा अरे माझं हे राहूनच गेलं असं होतं बऱ्याच वेळा होतं की जेव्हा जे आपल्याला हवं असं ते मिळाल्यानंतर बऱ्याचदा वाटतं की अरे हे आपण जगायचं राहून गेलो पण नाही सफरमध्ये आज डॉक्टर प्रचिती पुंडेनी सांगितलंय की बालपणच काय स्पिरिच्युअल काय अध्यात्म काय ग्लॅमोवेल काय मॉडलिंग काय आणि सगळ्यात महत्वाचं बॉर्न फॉर पर्पज असं म्हणत जिने खरंच भूक असं एक खूप सुंदर व्यक्तिमत्व त्यांनी आपल्या समोर ठेवलंय प्रचिती मॅम तुमच्या पुढच्या भविष्यासाठी आणि खरंच तुम्ही जे वेल्थ आणि ग्लॅमोवेल्थचं काम करताय जे मेंटल हेल्थसाठी काम करताय पूर्णपणे ग्लॅमर इंडस्ट्रीसाठी काम करताय त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा परत एकदा तीची सफरमध्ये आज सिद्धांत आर्ट्स आणि मी चेतनाकडून तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर युअर प्रेशियस टाइम अँड व्हॅल्युएबल थॉट्स थँक्यू सो मच चेतनाजी थँक्यू सो मच सिद्धांत आर्ट्स आणि चेतना बिडवे हॉटेलिया ग्रुप यांचे मी मनपूर्वक आभार मानते इतका सुंदर असा कार्यक्रम त्यांनी रचला सगळ्या तीनचं सेलिब्रेशन त्यांनी केलेलं आहे आणि एक पाठीवरती थाप दिल्यामुळे अजून जोमाने काम करायची आता गरज वाटते आहे पुढे जात राहू आणि सगळ्यांना घेऊन अजून पुढे जाऊ थँक्यू आणि अल्पनास क्रिएशन यांच्याकडून अनन्याकडून एक सुंदर असं गिफ्ट वाव वंडरफुल थँक्यू सो मच अनन्या फॉर दिस अमेझिंग गिफ्ट तुम्ही सगळ्या नवदुर्गांचं इथे सत्कार करता आहात या ग्रुपतर्फे हॉटेलिया आणि सिद्धांत आर्ट्स सो so, थँक्यू सो मच so आणि असंच पुढे सगळ्या महिलांना पण सपोर्ट करत राहा तुम्ही करा मी पण करेन आणि नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सिद्धांत आर्ट्स मीडिया प्रस्तुत तीची सफर नवरात्री स्पेशल इन असोसिएशन विथ अनन्या बाय अल्पनाज क्रिएशन डिजिटल रिलायन्स स्पेशल थँक्स टू मुसाफिर लेट्स एक्सप्लोर अँड इनिशियेटिव्ह बाय मिसेस चेतना बिडवे आणि सिद्धांत मीडिया